सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय, मात्र यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि दिलेलं आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा ही कर्जमाफी फसवी ठरेल असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. या सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी खुश नाहीयेत, ते नाराज आहेत आणि ही नाराजी 8 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद मध्ये सरकारला दिसेल असंही ते म्हणाले. आणि म्हणूनच येत्या 8 तारखेला संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र बंद करून आम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे सरकारला कळाव्यात म्हणून महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. आम्ही करून दाखवलं, अशा प्रकारच्या होर्डिंग गावोगावी लागलेले आहेत, त्यामुळं कदाचित त्यांना वाटत असेल की शेतकरी खुश आहे, परंतु बॅनर लावलेल्यांची स्थिती किती आहे हेही संशोधन करून बघावं लागेल. तेव्हा शेतकरी खुश नाही आहे, शेतकरी नाराज आहे आणि ती नाराजी 8 जानेवारीच्या बंदमध्ये निश्चित दिसून येईल. दरम्यान यावेळी भाजप बरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणत शेट्टी यांनी भाजपा शेतकरी विरोधी असून जातींमध्ये तेढ निर्माण करणारी आहे, एबीव्हीपी कार्यकर्ते मारहाण करतायत, भाजप हे शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवतंय म्हणून आम्ही भाजपला विरोध करतोय असं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं त्यामध्ये जे प्रमुख 3 पक्ष होते, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7-12 वरा करायचं आश्वासन दिलेलं होतं आणि आता हे तिन्ही पक्ष सत्तेवर आलेले आहेत, त्यांची जबाबदारी आहे 7-12 कोरा करण्याची. परंतु सध्या जी कर्जमाफी जाहीर केली आहे त्यामध्ये खरं तर जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन कुठंच दिसत नाही. फक्त थकीत शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कालपर्यंत अर्थमंत्री असणाऱ्या जयंत पाटलांचा दावा आहे की 31,000 कोटी रुपये यासाठी खर्ची पडतील आणि आता तर ज्या अजित पवारांनी 7-12 कोरा केल्याशिवाय पवारांचं नाव सांगणार नाही असं सांगितलेलं होतं त्यांच्याकडंच वित्त खातं आहे. एक या निर्णयामुळं 7-12 कोरा कसा होतो हे त्यांनी दाखवावं. ज्या अटी आणि निकष लावलेले आहेत ते बघता 7-7 हजार कोटीच्या वर ही कर्जमाफी जात नाही, मग 31 हजार कोटीचा आकडा आला कुठून? राज्यावर 6.5 लाख कोटीचा कर्जाचा बोजा आहे म्हणून 2 टप्प्यामध्ये कर्जमाफी करतो अशी सरकारनं आता भूमिका घेतली आहे. एक वेळ त्याबाबतीत चर्चा करायची शेतकऱ्यांची तयारी आहे, पण पहिल्या टप्प्यामध्ये किमान पीक कर्ज तरी सरसकट माफ केलं पाहिजे, त्याला थकीत आणि बिगर थकीत अशा प्रकारचा निकष लावायची काही गरज नाही. वास्तविक पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर ज्यावेळी गेले होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्याला चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांना त्यावेळी दौरा का काढावा लागला? महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, दक्षिण महाराष्ट्र असो की खान्देश, मराठवाडा, विदर्भ असो, सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. आणि ज्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकावर काढलेलं कर्ज तो आता भरू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, कारण पीकच शिल्लक राहिलं नाही. गहू, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, त्याचबरोबर कांदा, मका, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. ऊस, भात, मग असं असताना जे कर्ज शेतकरी भरू शकत नाही पण त्याची मुदत जून 2020 पर्यंत आहे म्हणून ते थकीत नाही, ते कर्ज जूनला तरी शेतकरी कसं भरणार कारण पीकच अस्तित्वात नाही. तेव्हा 2019 या जून 2019
या काळानंतर ज्यांनी ज्यांनी पीक कर्ज काढलेलं आहे आणि त्यांचं महापुरामुळं किंवा पावसामुळं नुकसान झालेलं आहे, त्यांचं कर्ज सरसकट माफ करतो पहिल्या टप्प्यात अशी भूमिका सरकारने घेतली तरच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल। अन्यथा ही फसवणूक आहे असा विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। खरे तर स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे। घटक पक्षच आता सरकारच्या कर्जमाफीवर खुश नसल्याचं दिसतंय, त्यामुळे या सगळ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आता सरकार काही पावलं उचलणार का ते पाहावं लागेल।